ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा भेंडी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे। रब्बी हंगामात मुरबाड तालुक्यात सुमारे 850 हेक्टर क्षेत्रावर भेंडीची लागवड केली जाते। कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे व मागील काही वर्षात मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर करून शेतकऱ्यांनी भेंडी पिकात उत्पादन वाढ केली आहे। यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले आहे। आज सुमारे 350 हेक्टर क्षेत्रावर मल्चिंग पेपर व ठिबक यावर भेंडी पिकाची लागवड करण्यात आली आहे। माझे नाव बुधाजी बाबू बंगाल, मुक्काम मानगाव, इंदे तालुका, मुरबाड जिल्हा, ठाणे। नांगरणी करून भेंडी लागवड करत असोत, परंतु कृषीच्या माध्यमातून आम्ही मल्चिंग ठिबक वापरून भेंडी आजपर्यंत करीत आलेलो आहोत। भेंडी करत असताना आम्ही ट्रॅक्टरचा वापर आणि बेड पाडणे, त्याच्यानंतर मल्चिंग आणि ठिबक पसरवणे, याच्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात फायदा झाला। कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन आणि कमीत कमी खतांचा वापर केला गेला, त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे। भेंडी पिकासाठी जमिनीची मशागत महत्त्वाची आहे। उत्तम पाण्याचा निचरा असणारी जमिनीची निवड करावी, जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करावी आणि यामध्ये एकरी 8 टन चांगले कुजलेले शेणखत व 3 टन गांडूळ खत मिसळावे। भेंडी लागवडीसाठी गादी वापा किंवा सरीवरती मल्चिंग पेपर लावून चांगल्या प्रकारे लागवड करता येते। भेंडीसाठी उत्तम जातीची निवड करणे महत्त्वाचे आहे। भेंडीसाठी सुधारित जाती फुले उत्कर्ष, पुसा सावनी, पुसा मखमली, सिलेक्शन 2, HR 2031 व आर्कानामिक इत्यादी चांगल्या जाती आहेत। भेंडीमध्ये संकरित जातीपैकी ऐश्वर्या, मिस्टिक, मैको नंबर 7 व मैको नंबर 8, तसेच नंदिनी व निशा या जातीही चांगल्या आहेत। भेंडीसाठी लागणारे बियाण्याची मात्रा, भेंडीसाठी 7 ते 8 किलो बियाणे प्रति एकर लागते। भेंडी बियाण्याची बीज प्रक्रिया करताना ॲजोटोबॅक्टर व स्फुरत विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यात चोळावे। बियाण्याच्या उगवण वाढीसाठी 100 PPM जिब्रेलिक ॲसिड द्रावणात बियाणे 1 तास भिजवून लागवडीसाठी वापरावे। भेंडी लागवडीसाठी गादी वापा किंवा सरीवरती मल्चिंग पेपर लावून चांगल्या प्रकारे लागवड करता येते। भेंडीची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी 45 बाय 20 सेंटीमीटर तर हलक्या जमिनीसाठी 30 बाय 15 सेंटीमीटर वरती लागवड करावी। बियाण्याची लागवड केल्यावर बियाणे मातीने व्यवस्थित झाकावे। भेंडी पिकाचे खत व्यवस्थापन करताना हेक्टरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरत व 60 किलो पालाश यांचा वापर करावा। संकरित जातीसाठी या खताची मात्रा सुमारे 20 ते 30% वाढवावी। तसेच जमिनीच्या मगदुरानुसार 250 किलो निंबोळी पेंड, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये व 20 किलो झिंक सल्फेटचा वापर करावा। भेंडी पिकास ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्याने पाण्याची बचत होते, तसेच जमीन कायमस्वरूपी वापसावर राहील अशा पद्धतीने पाणी दिले जाते। पक्वता काळात पाण्याची गरज कमी असते, त्यानुसार पक्वता काळात पाणी द्यावे। भेंडीमध्ये कीड रोग व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे। भेंडीवर पडणाऱ्या प्रमुख किडीमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी व फांद्या व फळे पोकरणारे आळी हे महत्त्वाच्या किडी आहेत। तसेच रोगामध्ये भुरी व केवडा हे रोग आहेत। भेंडीमधील रोग शोषणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा साय हॅलोथ्रिन 1 मिली किंवा डायमिथोएट 30% प्रवाही 1 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी। फळ व फांद्या पोखरणाऱ्या अळीसाठी सायपरमेथ्रिन किंवा डेल्टामेथ्रिन 0.5 मिली प्रति लिटर पाणी किंवा
50% कारभारील 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भेंडीमधील भुरी रोग नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे 80% गंधक 2.5 ग्रॅम किंवा कॉन्थोफ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. भेंडीतील केवडा रोग नियंत्रणासाठी केवडा रोग दिसताच ते झाड उपटून जाळून नष्ट करावे आणि या केवडा रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळे होतो. त्यामुळे पांढरी माशी व इतर रस शोषणाऱ्या किडीचा बंदोबस्त ताबडतोब करावा. आज भेंडी कमीत कमी 55 ते 60 रुपये किलोचा दर आम्हाला मिळत आहे. हे कशामुळं का मल्चिंगमुळं आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन होऊन आणि चांगल्या कॅटेगरीची भेंडी तयार होते. ब्रीडिंगसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे होते. आम्हाला चांगलं नफा त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. आता माझ्या इकडं जवळजवळ 300 ते 350 शेतकरी गटाचा समूह आहे आणि त्या समूहाच्या माध्यमातून आम्ही एकत्र भेंडी वाशी मार्केटला पाठवत आहोत. यामुळं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होत आहे आणि आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर अशा प्रकारचे प्रयोग केले तर फारच फायदेशीर होतील. क्रियाक्षम भेंडीचे काढणी व्यवस्थापन. बाजारामध्ये गर्द, हिरवी, लुसलुशीत, कोवळी, पंचकोनी भेंडीला चांगली मागणी असते. भेंडी फळ हे 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचे झाल्यावर त्याची तोडणी करावी आणि भेंडीची तोडणी हे दर 2 ते 3 दिवसांनी करावी. अशा ह्यात निर्यातक्षम भेंडीपासून मिळणारे उत्पादन हे हेक्टरी 18 ते 20 टन उत्पादन मिळते.